तर मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. लोक माझे सांगत या पुस्तकामध्ये पवारांनी असं म्हटलंय, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नसल्याचं आपण जबाबदारीनं सांगू इच्छितो असं पवारांनी म्हटलंय. गेली अनेक वर्ष हा मुद्दा शिवसेनेच्या प्रचारामध्ये कळीचा असतो, मात्र पवारांनी त्यांच्या पुस्तकात या दाव्याचा विपरीत भूमिका घेतलेली आहे. सातत्यानं टीका करणाऱ्या शिवसेनेच्या आरोपांमधली हवाच पवारांनी काढून टाकली आहे. तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत. सागर, पवारांच्या पुस्तकामध्ये खरं तर अनेक अशा प्रकारे लिहिलेलं आहे की त्यावर शिवसेनेची अनेक जे दावे शिवसेनेकडून केले जातात त्याची हवा काढून घेतली गेल्यासारख्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काय नेमके यावरचे तपशील आहेत. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. सागर यांच्याकडनं वारंवार हॅलो जी बोला. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं वारंवार मुंबई जी महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा केली जाते याविषयी मात्र शरद पवारांनी थेट नकार दिलेला आहे. शिवसेनेला एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना उघडच पाडलं आहे असं म्हणावं लागेल. कारण की 2 दिवसापूर्वीच मुंबईमध्ये जी वज्रमूठ सभा झाली होती तिथे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी परत एकदा गुजरात मधील जे बसलेले दिल्लीत नेते आहेत विशेषतः मोदी आणि अमित शहा यांच्यावर थेट टीका करत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा केली जात आहे, मुंबईतले अनेक प्रकल्प घेऊन जाण्याची भाषा केली जात आहे असं वक्तव्य केलं होतं. आणि वारंवार मुंबई महापालिका असो किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलीही आलेली निवडणूक असो यावेळेस म्हणजे त्यावेळेस वारंवार ठाकरे यांच्याकडनं मराठी अस्मिता आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा केली जाते यालाच पूर्णविराम स्वतः शरद पवार यांनी दिल्याचं सांगतायत. दिल्लीमधील अनेक नेत्यांमध्ये कधीही चर्चा होत नाही की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जावी असं स्पष्ट उल्लेख करतायत. याचा अर्थ मराठी माणसाच्या नावावर मुंबई तोडण्याच्या भाषेवर शिवसेना राजकारण करते हेच अप्रत्यक्षरित्या शरद पवार या पुस्तकात म्हणतात असं म्हणायला वाव आहे. ठीक सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अर्थातच यावर ठाकरे गटाकडून आता काही वक्तव्य होत आहेत का हे बघणंही अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. विकासाचा ध्यास म्हणजे